अखेर मनोज जरांगे हे आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचा आजचा 38वा दिवस आहे आणि सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला फक्त आता 2 दिवस उरलेले आहेत. आज नेमकं मनोज जरांगे काय निर्णय घेणार आहेत हे ठरणार आहे. आपल्यावरती आहेत जरांगे पाटील, आता ती वेळ आली आहे का निर्णय घ्यायची पुढच्या आंदोलनाची? नाही, निर्णय तर हे बघा, सावध तर राहायला लागेल. बेसावध राहून चालणार नाही. छत्रपतींच्या रक्तांचे मावळे आहेत आम्ही. आम्ही मावळे कधीच छत्रपतींचे गाफील राहिले नव्हते. आम्ही कसं काय मराठे गाफील राहणारच नाहीत. अजिबात गाफील राहणार नाहीत आम्ही. सरकारचा ह्या गेल्या काही दिवसातला नेमका प्रतिसाद कसा मिळतोय? तुम्हाला काही आशा दिसते? सन्मान केलाय मराठ्यांनी त्यांचा, म्हणजे आम्ही आशा धरलेली आणि ती बी आमची आशा पूर्ण करणार. मराठा समाजाचा अवमान करणार नाहीत, दगा फाटका करणार नाहीत, कारण त्यांना ते परवडणार बी नाही. 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येऊ लागलेले आहेत. अशा वेळी तुम्ही पण आव्हान केलं होतं भाषणामधून की ते आरक्षण द्यायला सांगा म्हणून पंतप्रधान आव्हान केलं होतं. शेवटी देशाचे प्रमुख ते आहेत आणि त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण आहे. गोरगरीब मराठा बांधव जर आरक्षणासाठी तळपत असला, त्यांच्या कानावर टाकल्याच्या नंतर ते ताबडतोब सांगतील राज्य सरकारला, म्हणजे 26 तारखेला आम्हाला त्यांच्याकडे गुलाल घेऊन जाता येईल. तोपर्यंत ते निर्णय घेतील अशी आशा आहे. हो, मराठा समाजाशी दगा फटका करणं राज्य सरकारला परवडणार नाही. ही विनंती आमची त्यांना, त्यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा तातडीने निर्णय घ्यावा. दरम्यानच्या काळामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट होणं अपेक्षित होतं का, गरजेचं होतं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आता त्यांनी ते करायला पाहिजे होतं, पण आपल्याला त्याबाबतचं काय माहीत नाही. पण आताचं जे आमच्या समोर आहे मराठा समाजाच्या वेदना, त्या आम्ही राज्य आणि केंद्रासमोर मांडलेल्या आहेत. पुढं बघू. तुमच्या मार्फत थेट पंतप्रधानांकडे भावना पोहोचवण्याचा काही प्रयत्न होईल? नाही, कोणी पोहोचला तर तुम्ही मीडियाचे बांधव आहेत ना, त्यांच्या माध्यमातून जाईल. कारण जनतेचे सेवक ते आहेत आणि जनतेच्या वेदना पंतप्रधानांना समजतात, त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत जाईल. आणि गेलीच असेल, जाईन म्हणजे कारण ते वेदनाच ऐकायला आहेत ना, ते देशातल्या राज्यातल्या ते वेदनाच ऐकतात. मला कोणी सांगितलंच नाही असं ते म्हणू शकत नाहीत ना, कारण मीडियाच्या बांधवांनी सगळ्या देशाला सांगितलं. त्यांना समजणार नाही असं होणारच नाही, कारण इतका दूधखोळा समाज बी आता राहिलेला नाही राज्यातला आणि देशातला सुद्धा. सगळ्यांना माहीत आहे, कळतं आहे, पण नाही कळाल्याचं नाटक करतात का काय असं सगळ्याला माहीत आहे. कळणार आणि आमचं विनंती आहे ना, आम्ही लेकरांनी विनंती केली देशाच्या पंतप्रधान, आम्ही लेकर आहेत त्यांचे, लेकराचे ते हक ऐकणार नाहीत असं होणार नाही. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विनंती करणं अपेक्षित नव्हतं का इतक्या दिवसात? आता ते त्यांचं माहीत, त्यांना आमचं आम्हाला माहिती, त्यांचं त्यांना माहिती, आमचं आम्हाला माहिती आहे. बरं, आता काही तुम्ही आमच्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन करता? हो, त्यांनी यामध्ये लक्ष घालावं, राज्य सरकारला तातडीनं सांगावं की मराठा समाजाच्या ज्या मागणीचा प्रश्न आहे वर्षानुवर्षाचा अचानक आलेला नाही, तो आता तातडीनं मार्गी या 2 दिवसाच्या आत काढून टाका. 26चा चांगला मुहूर्त आहे? नाही, 24चाच मुहूर्त चांगला आहे, म्हणजे ते येत आहेत तर आम्हालाही त्यांचं मराठा समाजाला अभिनंदन करता येईल. 26ला बहुतेक ते येत आहेत, 24ला जरी केलं तर आम्हाला लगेच त्यांच्याकडं अभिनंदन करायला त्यांना जाता येत आहे आम्हाला, कारण इतक्या लांब दिल्लीला जायला आम्हाला शक्य नाही. आमच्या दरबारात ते येतात, आमच्या राज्यात ते येतात, तर आम्हाला गुलाल घेऊन जाता येईल तिथे. एकूणच पंतप्रधानांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे की 26 तारखेला येण्या अगोदर त्यांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यास सांगावं, म्हणजे 26 तारखेला पंतप्रधानांचं गुलाल उधळून स्वागत करण्यात येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.